आज आपण गोव्यात जाणार आहोत, तिथल्या निवडणुका पाहणार आहोत। गोव्यातल्या 40 मतदारसंघापैकी पणजी हा एक मतदारसंघ आहे। पणजी हे गोव्याची राजधानी आणि जगप्रसिद्ध शहर, त्यामुळे तिथली निवडणूक लक्षवेधक होणार हे अगदी स्वाभाविक आहे। पणजीत आता उत्पल पर्रीकर आणि बाबूश मोन्सेरात यांच्या स्पर्धा आहे। उत्पल पर्रीकर अपक्ष आहेत, भाजपचे उमेदवार आहेत मोन्सेरात। शिवसेना, आ, काँग्रेस इत्यादी पक्ष पर्रीकर यांना पाठिंबा देत आहेत। उत्पल पर्रीकर म्हणजे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव। उत्पल पर्रीकर भाजपचे सदस्य होते, तिकीट न मिळाल्याने ते नाराज झाले आणि त्यांनी पक्ष सोडला आणि आता ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत। उत्पल पर्रीकरांची नाराजी तशी जुनीच आहे। एकदा 2015 साली त्यांनी तिकीट मागितलं होतं, तेव्हा मनोहर पर्रीकर हे त्यांचे वडील गोवा सोडून दिल्लीला संरक्षण मंत्री म्हणून गेले होते आणि त्यामुळे निवडणूक झाली होती। भाजपनं त्यांना तिकीट दिलं नाही, सिद्धार्थ कुंकळीकरांना तिकीट दिलं। नंतर 2019 साली मनोहर पर्रीकरांचं निधन झालं, तिथं पोटनिवडणूक झाली, तेव्हाही त्यांना भाजपने तिकीट नाकारलं, पुन्हा कुंकळीकरांना तिकीट दिलं। यंदाची निवडणूक जाहीर झाल्यावर भाजपचे अमित शाह उत्पलना भेटले, त्यांच्या तिकिटावरून काही चर्चा झाली। चर्चेत काय घडलं ते कळायला मार्ग नाही, कारण उत्पल किंवा शाह त्या बैठकीत काय घडलं ते स्पष्टपणे सांगितलंच नाही, गुलदस्त्यात ठेवलंय। उत्पल म्हणतात की त्यांना 2 मतदारसंघ सुचवण्यात आले होते आणि इतरही काहीतरी पर्याय सुचवले होते, पण म्हणजे काय ते आपल्याला माहिती नाही। पर्रीकरांनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्यावर गोव्याच्या निवडणुकीची जबाबदारी असलेले देवेंद्र फडणवीस म्हणाले की केवळ कोणाचा तरी मुलगा आहे म्हणून तिकीट दिलं जात नाही आमच्याकडे, तिकीट देताना उमेदवाराचं काम आणि त्याची निवडून येण्याची शक्यता या 2 गोष्टींचा विचार आम्ही करतो। नेमकी हीच कारणं 2015 साली आणि पुन्हा 2019 साली पुढे करण्यात आलेली आहेत। याचा अर्थ गेल्या 5-6 वर्षात उत्पल पर्रीकरांनी स्वतःची लायकी वाढवलेली दिसत नाहीये। पर्रीकर नाराज असले तरी म्हणतात की त्यांच्या हृदयात भाजप आहे, हे बरंय। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग एकदा नाराज होते, ते पक्षाविरोधात बोलले, पक्षाने त्यांना काढून टाकलं, पण नंतर त्यांना पुन्हा पक्षात घेण्यात आलं। आता तर त्यांना मरणोत्तर पद्म पुरस्कार सुद्धा देण्यात आले, तेव्हा अशी ये जा चालू असते, कारण हृदय। पर्रीकर निवडून येवोत किंवा न येवोत, पक्षातली त्यांची बंद झालेली खोली पुन्हा कधीही उघडली जाऊ शकते। पर्रीकर म्हणतात की पणजी त्यांचा मतदारसंघाचा बेस आहे, ती माणसं त्यांना मत देतील, त्यांना निवडून देतील, पण फडणवीसांचा हिशोब मात्र काही वेगळा दिसतो। पणजीतले आयात उमेदवार मोन्सेरात हे ख्रिस्ती आहेत, पणजीत 27% माणसं ख्रिस्ती आहेत, त्या मतं मिळाली जी मतं मिळतील ती ख्रिस्ती म्हणून आणि अधिक भाजपकडे कल असणार हिंदू या बेरजेवर मोन्सेरात निवडून येतील असं काहीतरी गणित आहे। उत्पल पर्रीकर यांचं एकतर कामच नाही, दुसरं म्हणजे भाजपच्या हिंदुत्ववादामुळे त्यांना ख्रिस्ती मत मिळणार नाही, त्यामुळे ते निवडून येण्याची शक्यता कमीच आहे। उत्पल पर्रीकर मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव असण्याचा काय उपयोग होणार नाही असं फडणवीसांचं मत आहे। मनोहर पर्रीकरांना थोडीफार ख्रिस्ती मत मिळत असत, ती त्यांच्या जीवनशैलीमुळे, त्यांच्या वागण्याच्या शैलीमुळे। उत्पल यांचं व्यक्तिमत्व तसं आहे असं वाटत नाही। उत्पलनी काय हिशोब केलाय माहिती नाही, पण त्यांना पाठिंबा देणाऱ्या आप, काँग्रेस, शिवसेना या लोकांनी मात्र काहीतरी हिशोब मांडलाय। त्यांच्या मते मोन्सेरात भले भाजपच्या तिकीटावर उभे असले तरी भाजपच्या हिंदुत्ववादी धोरणामुळे ख्रिस्ती मतं त्यांना जाणार नाहीत, ती मतं उत्पलना जाऊ शकतात। भाजप आणि संघातल्या लोकांना मोन्सेरात यांची उमेदवारी मान्य नाही आहे,
त्यामुळे ती मंडळी मॉन्सेराटना मदत करणार नाही. शिवाय शिवसेना वगैरे मंडळी भाजपाला पाळायला टपून आहेतच, त्यामुळे उत्पल निवडून येणार अशी या सर्वांना खात्री वाटते. आता मॉन्सेराट यांच्या बद्दल. मॉन्सेराट हे मूळचे काँग्रेसमधले, निवडून येण्याची कला त्यांना बरोबर अवगत आहे. पक्षशिस्त, पक्षाचं तत्वज्ञान इत्यादी गोष्टी त्यांच्या शब्दकोशात नाही. त्यामुळे एकदा काँग्रेसनं त्यांना पक्षातून हाकललं तेव्हा त्यांनी स्वतःचा पक्ष काढला आणि पुन्हा निवडून आले. 2019 साली ते काँग्रेसच्या तिकिटावर भाजपच्या कुंकळीकरांना हरवून पण जिथून निवडून आले होते. पण नंतर ते आपल्या 10 आमदारांना घेऊन भाजपच्या सरकारात सामील झाले, कारण त्यावेळी गोव्यातलं सरकार स्थिर करण्यासाठी भाजपला आमदार हवे होते. ते भाजपचे सदस्य झाले. लोकांनी त्यांना कारण विचारलं, ते म्हणाले की विरोधी पक्षात राहून जनतेची कामं करता येत नाही, सत्ताधारी पक्षात जाणं जनतेच्या हितासाठी आवश्यक असतं, म्हणून मी तिकडे गेलो. 2019 साली मॉन्सेराट यांच्यावर भाजपने नाना आरोप केले होते. एक आरोप बलात्काराचा सुद्धा होता. मॉन्सेराट यांच्यावर गुन्हेही दाखल झाले होते. पण गेल्या 2 वर्षात भाजप किंवा उत्पल पर्रिकर मॉन्सेराट यांच्यावरच्या आरोपांचा उल्लेखही करायला तयार नाही. मॉन्सेराट यांचं तत्वज्ञान एकदम स्थिर आणि स्पष्ट आहे. सत्ता हवी, सत्ता नसेल तर जनतेची सेवा करता येत नाही. तेव्हा उद्या सत्ता बदल झाला तर ते नव्या सत्तेत जातील. दुसऱ्या पक्षात ते गेले रे गेले की भाजप त्यांची जुनी प्रकरणं उकरून काढेल, त्यांच्यावर नाना खटले भरले जातील, ईडी त्यांच्या मागे लागेल. अर्थात हे त्यांनाही समजत आहे, पण तेव्हाचं तेव्हा पाहून घेऊ असा विचार ते करतात. मॉन्सेराट यानं उभं केलं यावरून आपण ख्रिस्ती समाजाच्या विरोधात नाही असा प्रचार करायला भाजप मोकळा आहे, म्हणजे आपण सेक्युलर आहोत. समजा ते निवडून आले आणि भाजपचं सरकार आलं तर ठीकच, मॉन्सेराट सुखाने सत्तेत राहतील. पण समजा मॉन्सेराट पडले तर कट्टर हिंदुत्ववादी आतून खुशच होतील, त्यांची खुशी दुप्पट. ख्रिस्ती पडला म्हणून आणि आपण ख्रिस्तींनाही तिकीट देत असल्याने आपण खरे कसे सेक्युलर आहोत हे त्यांना सांगता येईल. समजा उत्पल निवडून आले तर त्यांचं हृदय जाग होईल, ते भाजपत परत जातील. काटा पडो की छापा, विजय भाजपचाच. म्हणूनच लोक असेही म्हणतात की भाजपची ही चाणक्य खेळी आहे आणि तिच्यात इतर विरोधी पक्ष सापडलेत. गोव्याचं काय, गोव्याच्या जनतेचं काय, गोव्यात काय किंवा देशात काय, गरिबी, विषमता, उत्पादन, शेती, शिक्षण अशा प्रत्येक मुद्द्यावर समाजाची स्थिती दिवसेदिवस खालावताना दिसते. बेकारी वाढत चालली आहे, पण तो विचार फडणवीस करत नाहीत. फडणवीसांना माणसं निवडून आणायचे एवढंच समजतं आणि सत्ता स्थापन करायची, बस. जनतेचे प्रश्न वगैरे गोष्टी बोलण्यासाठी आणि पत्रकारांचा टाइमपास असतात. उमेदवाराची लायकी, सचोटी, चरित्र, विचारधारा, क्षमता इत्यादी गोष्टी महत्वाच्या नसल्यावर विधिमंडळ लोकोपयोगी काम करेल हे शक्यच नसतं. समजा ते घडलं तर तो अपघात आहे असं समजा. विहीर असते, रहाट असतो, रहाटाला गाडगी असतात. रहाट फिरला की पाणी घेऊन गाडगं वर येतं आणि पाटात पाणी सोडून पुन्हा वर विहिरीत जातं. राजकारणाच्या रहाटाची गाडगी वेगळीच असतात, ती पाणी स्वतःतच साठवून ठेवतात, पाटात सोडत नाही. पिकं तहानलेली राहतात पण गाडगं मात्र पाणी पिऊन तुडुंब भरलेलं असतं. पर्रिकर, मॉन्सेराट ही गाडगी. गोवा या पाटात पाणी सोडण्याची शक्यता कमीच आहे.